मी धनश्री पाठरे, तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। पत्रकार भरत दळवी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान। हुसेन शेख बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने KTV न्यूजचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी व भरत दळवी युवा विकास मंच संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण मुरबाड विधानसभा मतदारसंघात अनेक सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवणारे युवा नेतृत्व पत्रकार भरत दळवी यांच्या कार्याची दखल घेत काल नगर येथील गांधीनगर येथे पत्रकार भरत दळवी यांना हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, राजू गायकवाड, रामेश्वर गवई, सुरेश जगताप, सलीम मसुरी व अन्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात राज्यातील अनेकांना उल्लेखनीय कामगिरीबाबत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन हुसेन शेख बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रशीद शेख, सलमा शेख, रुक्साना शेख, शबाना पठाण यांनी केले होते। भरत दळवी यांना हा पुरस्कार मिळाल्याने मुरबाड तालुक्यात त्यांचे सर्वच घटकातून अभिनंदन व कौतुक होते। संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर शरद रासंबे यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखी वृत्तवाहिनी। मागल्या घामाची काय चव सांगू तुला, आईचं दुःख सगळ्यांना दिसतं, आई सगळ्यांसमोरून धाय धाय मोकळी होऊन रडते, पण बापाचं दुःख मात्र कोणाला दिसत नाही। रशीदबाई शेख कधी कदाचित रडले नसतील आपलं लेकरू गेल्यानंतर, पण रशीदबाई शेख 100% रडले असतील एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन ढसा ढसा रडले असतील। आजही त्यांचं अंतकरण रडत असेल, आजही त्यांच्या अंतकरणाला पाजर फुटत असेल, पण ते हे विसरणार नाहीत का त्याच्या आईला जर आधार द्यायचा असेल तर बाप म्हणून मी खंबीरपणाने पुढे राहिलो पाहिजे। माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या कुटुंबाला जर आधार द्यायचा असेल तर मी मागे हटणार नाही, खचणार नाही। आणि म्हणून आज रशीदबाई शेख खचलेला माणूस नाहीये, आपण सगळेच जण आज रशीदबाई शेख यांच्या पाठीमागे आहोत, खंबीरपणाने उभे आहोत। आणि म्हणून एवढ्या शेकडो किलोमीटर अंतरावर मुरबाड तालुका असताना सुद्धा केवळ रशीदबाई शेख आमच्या ताईवर आणि आमच्या त्यांच्या मुलीवर या कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी आज या कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित आहे। रशीदबाई शेख, आज आपल्या संस्थेचा उद्घाटन समारंभ होतोय, ये तो सिर्फ झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है, ही आपली सुरुवात आहे, पण एक दिवस असा येईल की हुसेन शेख बहुउद्देशीय सामाजिक संस्था गांधीनगर पुरती मर्यादित राहणार नाही, ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचं काम रशीदबाई शेख आणि आपल्या संस्थेला खऱ्या अर्थाने करायचंय। रशीदबाई शेख तुम्ही एकटे नाहीयेत, स्टेजवर बसलेली सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे आहे, फक्त तुम्ही हाक मारा। तुम्हाला काही संकट आलं, तुम्हाला काही अडचण आली, तुम्हाला काही मदतीची गरज लागली तर आमच्यासारखी सगळी मंडळी तुमच्या पाठीमागे 100% खंबीरपणाने उभे राहणार आहेत। आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हुसेन शेख या लेकराला मनापासून या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। संस्थेचा हा पहिला कार्यक्रम आहे, महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांना आज आपण पुरस्कार सोहळा प्रदान करणार आहोत। खरं तर जेव्हा मी व्हॉट्सअपला, फेसबुकला टाकलं तेव्हा बऱ्याच जणांचे फोन आले की सर हुसेन शेख कोण आहे, बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला हुसेन शेख कोण आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की हुसेन शेख हा तळपणारा सूर्य आहे, हुसेन शेख हे शीतलतेचं रूप आहे, हुसेन शेख हे रात्रीचं शुभ्र पडलेलं चांदणं आहे, हुसेन शेख हे अंगणातलं सरा समार्जन आहे, हुसेन शेख ही अंगणातील रांगोळी आहे, हुसेन शेख हे दुपारी रणरणणारं ऊन आहे, हुसेन शेख हे रात्री पडणारं शुभ्र चांदणं आहे, हुसेन शेख हा वासराचा आणि गायीचा हंबर्ड आहे, हुसेन शेख माया आहे, ममता आहे, जिवाळ आहे, प्रेम आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं संस्थेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना पुरस्कार मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा देतो। रशीदबाई शेख ताई, घरातील सर्व सदस्य या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत, आपल्या पाठीमागे आमच्यासारखी सगळी माणसं उभी आहेत आणि त्यामुळे हुसेन शेख बहुउद्देशीय संस्था ही खऱ्या अर्थाने देशाच्या कानाकोपऱ्यात एक दिवस पोहोचल्याशिवाय राहणार नाही, कारण ती काळ्या दगडावरची रेष आहे। धन्यवाद।